आणि आता गोष्ट ऐका अशा गावाची आणि त्यातल्या शेतकऱ्यांची जिथे सरकारनं समृद्धी महामार्गासाठी जमिनी खरेदी करण्याचा सगळ्यात पहिला व्यवहार केला. या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असतानाही सरकारला हे कसं साध्य झालं, पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. हिंगण्यातलं हे किन्ही राठी गाव समृद्धी महामार्गावरचा पहिला व्यवहार आणि पहिलं यश याच गावात सरकारला मिळालं. जेमतेम 50 ते 60 कुटुंब असलेलं हे गाव, यात काही आदिवासी आहेत. स्थानिक तहसील कार्यालयात तर गावाची किन्ही राठी अशीच नोंद आहे. पण नेमकं कुठे आहे हे शोधताना खूप दमछाक होते, कारण या गावाच्या नावावरून खूप घोळ आहे. या गावाचं खरं नाव आहे किन्ही भानसोली, पण मग सरकार दरबारी किन्ही राठी नोंद का, तर राठी म्हणजे रिकामं झालेलं. किन्हीचं किन्ही राठी कसं झालं याचा रंजक प्रवास गावातल्या लोकांकडून ऐकणं खूप मजेशीर आहे. जेव्हा जनगणना झाली डीपीएलची, दलित रेषेखाली नाव द्यायचं होतं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं का बा दलित रेषेखाली आम्हाला नाव घ्यायचं आहे अशा लोकांचं. काही काही लोकांना म्हणलं, जे चांगले लोक होते ते म्हणाले का बा आपण दलित रेषेखाली नाव देत नाही. आता काही गरीब वर्ग होता त्याने नाव दिलं दलित रेषेखाली, तर ते मग त्याने काय केलं, त्या चव्हाण गुरुजीने ते रेटी किनी करून टाकला. पहिले निस्तानी किनी होती, जेव्हा माल गुजारी काळ होता त्यावेळेला ते निस्तानी किनी म्हणे. समृद्धी महामार्गाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध आता कुठे मावळलाय, पण जेव्हा या प्रकल्पाविरोधात लढा सुरू होता त्यावेळी MSRDC खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे जमीन खरेदीचा पहिला व्यवहार करण्याची किमया करून दाखवली होती. आपण आलो आहोत हिंगण्यातल्या किन्ही गावात. समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी थेट जमीन खरेदी करण्याची सुरुवात याच गावातून झाली. सध्या मी ज्या जागेवर उभा आहे त्या जागेचं सर्वात पहिलं खरेदी खत तयार करण्यात आलं. 12 जुलै 2017 या जमिनीचं खरेदी खत तयार करण्यात आलं. स्वतः एकनाथ शिंदे हे तहसील कार्यालयात आले होते. सुरुवातीला 6 शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सरकारला समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना मंत्र्यांच्या हस्ते मोबदला वाटपाचा कार्यक्रम पार पडला होता. आता जरी सरकारनं 5 पट मोबदला जाहीर केला असला तरी पूर्वी तो 2.5 पट होता. तरीही काही शेतकरी राजीखुशी आपली जमीन सरकारला द्यायला तयार झाले होते. राम आसरे साहू हे त्यापैकीच एक आणि सर्वात पहिले. किन्ही गावातली आपली जमीन सरकारला विकून त्यांनी त्यावेळी अंदाजे 56 लाख रुपये मिळवले. सुमारे 20 वर्षांपूर्वी गावातले पोलीस पाटील ईश्वर वानखेडे यांच्याकडून साहू यांनी काही लाखात जमिनीचा हा तुकडा विकत घेतला होता. तो त्यांना आता फायद्याचा ठरला. किती जमीन आहे ही? हे पूर्ण जमीन आहे 13 एकर. 13 एकर. 13 एकर पैकी तुम्ही 7 एकर दिली होती. 7 एकर त्यांना दिली होती. कितीला विकली होती? 1994 साली 1.5 लाखामध्ये. 1.5 लाखामध्ये. आणि का म्हणजे का विकण्याची वेळ आली होती? ज्यावेळेस मजबुरी होती, दुसरा कारण टाइम मोठा कठीणचा होता आमचा वाला, म्हणून त्यांना विकली होती मी. त्यांना एकदम घसघशीत मोबदला मिळालाय. हो, त्यांना जास्तीचा मोबदला मिळाला. आता पासपोर्ट मोबदला मिळाला त्यांना. पोलीस पाटील यांच्याकडून त्यावेळी झालेल्या जमिनीच्या व्यवहाराची गोष्ट ऐकल्यानंतर या राम आसरे साहू यांना व्यक्तिशः भेटणं महत्वाचं होतं. त्यामुळे पोलीस पाटलांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार नागपूर मधलं जुनं ज्ञानेश्वर नगर गाठलं. तिथे साहू यांना भेटल्यानंतर समृद्धी महामार्गासाठी सरकारशी झालेल्या जमिनीच्या पहिल्या व्यवहाराचं कोड उलगडलं. समृद्धी का जो सौदा आपने सरकार से किया, शासन से किया, वो फायदे का दिख रहा है आपको? आजू-बाजू 72 लाख रुपए हेक्टर है. हमको 13.5 लाख रुपए हेक्टर थे. तो आपको लग रहा है कि घाटे का सौदा है? घाटे, लेकिन फिर भी आपको और जो 2.5 पट बचा है वो आपको मिलने वाला है? अब कोई पता नहीं ठिकाना, कोई 10 साल बोलता, कोई 20 साल, कोई 5 साल. ऐसा बोलते. मैं एकनाथ शिंदे को जैसे मैंने रेटी मारा, उनको देख के मैंने मारा, बॉम्बे से आए थे, उनकी मैंने इज्जत किया, उनकी वजह से मैंने सेलेक्ट किया. कलेक्टर को फोन करो, कलेक्टर नहीं उठाता फोन, ATO को फोन करो, वो भी नहीं उठाता. कब होगा, क्या होगा, कोई भरोसा नहीं. त्यावेळी सरकारला गरज होती म्हणून जमिनीसाठी मंत्री, शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या दारावर जात होते. आता गरज संपली आहे. राज्यात प्रकल्प पुनर्वसनासंदर्भात सर्वोत्तम आणि जलद मानला जाणारा 5 पट मोबदला दिला जातोय. हेच कदाचित पुनर्वसन आणि परिवर्तनही. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदडेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, हिंगणा, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.